हिंगोलीमध्ये अवकाळीचे पंचनामे झाले नाहीत. पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. सरकार अजूनही शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचलं नाहीये. हिंगोलीच्या रिधोरा, जांभरुण, कडोळी, केंद्र खुर्द आदी गावांच्या परिसरामध्ये मागील आठवड्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. काढणीला आलेला कापूस शेतामध्ये भिजलेला आहे. वादळी वाऱ्यामुळे तूर कापूस मोडून पडलेला आहे, तर पावसामुळे भिजलेला कापूस काळवंडलेला आहे. अतिरिक्त पावसामुळे हरभरा पीक देखील जळून जाण्याची शक्यता आहे. परंतु अद्यापही या परिसरामध्ये प्रशासनाकडून पाहणी झाली नाहीये किंवा नुकसानीचे पंचनामे झाले नाहीयेत. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी या भागातले शेतकरी करतात. जे काही शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास आहे, कापूस असो, तूर असो, हरभरा असो, गेली ही पूर्ण पिकं पाण्यानं नष्ट झालेली आहे. सोयाबीन एकरी 4 कट्टे झाली आहे. 4 कट्टे झाल्याच्या नंतर शेतकऱ्याला अशी आशा होती की बा आपलं जे उत्पन्नाचं पीक आहे, तूर असो, कापूस असो, हरभरा असो, याच्यातून आपल्याला भरपाई होईल. पण कोणतीही भरपाई होण्याची आता या अवकाळी पावसामुळं दिसत नाही. कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करावे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.